नमस्कार, एबी मराठी मध्ये आपलं स्वागत. खऱ्या अर्थानं विधानसभेचे पडघम त्या ठिकाणी वाजतायत, मात्र काल एक अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी घटना घडली. मंगळवेळाला देवेंद्र फडणवीस जे भाजपाचे प्रमुख त्या ठिकाणी आलेले होते आणि प्रशांत परिचारक जे माजी आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा असं घडलं की देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यात किंवा पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात आल्यानंतर प्रशांत परिचारक हे अनुपस्थित होते आणि त्यामुळे अनेक चर्चा, अनेक तर्क, अनेक वितर्क त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. दोन मुद्दे मी आपल्या समोर चर्चा करणार आहे. एक तो आहे की प्रशांत परिचारक काल का अनुपस्थित राहिलेले असावेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळं नेमकी त्यांची काय अस्वस्थता आहे, नेमकी परिचारकांची कोंडी काय होते, का कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी दबाव किंवा कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी घुसमट आहे, का नेमकं हे झालं, त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत. 2.5 वर्षापूर्वी ज्या भाजपासाठी, ज्या समाधान आवतड्यांच्या विजयासाठी परिचारकांनी त्या ठिकाणी आपलं सर्वस्वपणाला लावलं, निवडणूक प्रतिष्ठेची पोटनिवडणूक केली, कार्यकर्ते जे आहेत ते पंढरपूरमध्ये आपण पाहिलं तर आवतड्यांच्या कार्यकर्त्यापेक्षा परिचारकांचा कार्यकर्ता हा ज्या समाधान आवतड्यांच्या विजयासाठी जीवाचं रान करून त्या ठिकाणी पळलेला होता, आज तोच कार्यकर्ता किंवा तेच प्रशांत परिचारक भाजपाचे प्रमुख असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी जी पंढरपूर मंगळवेढ्याच्या ठिकाणी सर्वात महत्वाची 35 गावच्या पाण्याची जी योजना आहे ती योजना असेल किंवा MIDC असेल, तांबरडीचा बंदर असेल, अशा कामांच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेले असताना सुद्धा प्रशांत परिचारक सभेच्या ठिकाणी अनुपस्थितच होते. मात्र देवेंद्र फडणवीसांचं ते कुठं स्वागत करताना सुद्धा ते फोटो कुठं समाज माध्यमांच्या मध्ये दिसले नाहीत. नेमकी परिचारकांची अस्वस्थता काय आहे? दर्शक हो, गेल्या 2.5-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली त्यावेळेस प्रशांत परिचारकांच्या वरती कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव होता, आपण लढलंच पाहिजे, आपण जर नाही पोटनिवडणुकीमध्ये लढलो तर आपला गट त्या ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टीने राहणार नाही, असं कार्यकर्त्यांचं मत होतं. त्यावेळेस प्रत्येक गावातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये ज्या बैठका होत होत्या त्या बैठकाचा मी सुद्धा त्या ठिकाणी साक्षीदार होतो. त्यावेळेस प्रशांत परिचारकांनी सांगितलेलं होतं की मी काहीतरी विचार करून तुम्हाला सांगतोय, माझ्यावरती तुमचा विश्वास आहे ना, आणि अगोदर भारतनाना भालके यांची सहानुभूती भालके कुटुंबियांच्या सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पक्ष नेतृत्वानं आपल्यावरती त्या ठिकाणी विश्वास सोपवलेला आहे आणि भालकेंना आपल्याला थांबवायचं आहे, भालकेंना थांबवूया, पुन्हा आपला त्या ठिकाणी गट आहे तसा त्या ठिकाणी मजबूत होईल, आपला गट याच्यामध्ये काही संपणार नाही आणि 2024 निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपणच त्या ठिकाणी आपला गट समोर असणार आहे. अशा पद्धतीची समजूत घालून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अगदी हात जोडण्यापर्यंत त्या ठिकाणी विनंती, कार्यकर्त्यांची समजूत घालताना कार्यकर्ते प्रामाणिकपणे परिचारकांना त्या ठिकाणी सांगत होते की आपण आपल्या गटासाठी लढलं पाहिजे. हे केलं त्यानंतर 1 वर्ष यश आलं भालकेंच्या कुटुंबियाच्या बाबतीत सहानुभूती असताना सुद्धा, भाजपाचं कमळ पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये पोटनिवडणूक असताना सुद्धा पहिल्यांदा फुललं, परिचारक अवताडे यांचा नवाज असताना त्या ठिकाणी सुरू झाला, 1 वर्ष 1.5 वर्ष हे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना पुन्हा कार्यकर्त्यांच्या मध्ये त्या ठिकाणी मान सन्मान असेल किंवा काही गावांच्या मध्ये त्या ठिकाणी निधी असेल किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या आमदारकीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नेमका कोणी लढायचं, काय करायचं, यावरून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागल्यानंतर अवताडे आणि परिचारक या भाजपामध्येच असणाऱ्या नेतेमंडळींचा त्या ठिकाणी दुरावा वाढत गेला. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव 2000 पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांच्या वरती होता आणि आत्ताही कार्यकर्ते जे सांगतायत, कार्यकर्ते त्या ठिकाणी आपण लढलं पाहिजे आणि तीच अस्वस्थता आत्ता परिचारकांच्या मनात आहे का, हा माझा दुसरा मुद्दा आहे. जी कार्यकर्त्यांना 2000 पोटनिवडणुकीमध्ये जी अस्वस्थता वाटत होती की गट संपणार म्हणजे परिचारकांचं पूर्ण राजकारण संपणार किंवा परिचारक राजकारणामधून त्या ठिकाणी निवृत्त होणार, अशा आशयानं मी म्हणत नाही, मात्र जो विधानसभा निवडणुकीचा लढण्याचा ट्रेंड असतो, विधानसभेचं एक वेगळं वलय असतं, त्या दृष्टीनं आपला गट कुठेतरी त्या ठिकाणी संपतोय का, ही अस्वस्थता पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांची होती तीच आता प्रशांत परिचारकांची होताना दिसते का, आणि मग कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी यावेळेस मोजावी लागेल ती किंमत मोजावी लागली. पर्यायानं भाजपाचे ते क्लस्टर हेड होते देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे, सोलापूर जिल्ह्यातले विश्वासाचे म्हणून प्रशांत परिचारकांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जात होतं आणि असं असताना सुद्धा केवळ कार्यकर्त्यांचा गट आपला जिवंत राहायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून परिचारक काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का, अशा पद्धतीच्या ज्या चर्चा आहेत
त्या आता सुरू झालेल्या आहेत. कारण देवेंद्र फडणवीस स्वतः असताना सुद्धा शेवटी उमेदवारी ते निर्णय राहील, पण स्वागत करण्याचा एखादा फोटो सुद्धा जर बाहेर येत नसेल तर जी कार्यकर्त्यांची अस्वस्थता होती तीच परिचारकांची अस्वस्थता आहे का? जी कार्यकर्त्यांची कोंडी होत होती तीच परिचारकांची कोंडी होते का? आणि ती कोंडी फोडण्यासाठी भले या आत्ता किंमत मोजावी लागेल, मात्र भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण आणि आपला कार्यकर्ता हा निवडणुकीच्या मैदानामध्ये जिवंत राहील. शेवटी अनेक अशी उदाहरणं आहेत की पराभवाची काळजी न करता किती वेळा पराभूत झाला तरी एखादा नेता लढत राहतो, तो कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी लढत जातो. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांचं उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. गणपतराव देशमुखांनी रेकॉर्ड केला विधानसभेमध्ये निवडून जायचा, आणि शहाजीबापूंचा रेकॉर्ड आहे एकाच माणसाकडून त्या ठिकाणी कितीतरी वेळा पराभूत होण्याचा, मात्र कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी लढत राहिले आणि शेवटी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून शहाजीबापू आमदार झाले. कदाचित आपल्या कार्यकर्त्यांच्या याच कोंडीला वाट करून देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या मान सन्मान आणि अस्तित्वासाठी परिचारकांच्या मनातली अस्वस्थता आणि कोंडी होत असून त्यासाठीच परिचारक नेमका काय निर्णय घेतात, एखादा मोठा निर्णय घेतील का? तुम्हाला काय वाटतं नेमकी परिचारकांची अस्वस्थता काय आहे, परिचारकांची अडचण काय आहे, आणि देवेंद्र फडणवीस आले असताना सुद्धा परिचारक का अनुपस्थित राहिले असतील? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.